नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 6 यातील क्वेश्चन नंबर 1 to 6 हे 6 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडवूया. येथे आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर चूज करायचा आहे. यामध्ये दोन सब क्वेश्चन्स आहेत. त्यातील पहिला प्रश्न, फॉर डिफरंट टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स व्हॉट इज द मॅक्सिमम परमिसिबल अमाऊंट अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स. पहा, याचा आन्सर 1,50,000 रुपीज आहे. ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. 80C अंतर्गत 1,50,000 रुपीज आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. पहा, पहिल्याचा आन्सर ऑप्शन नंबर ए आहे. अ पर्सन हॅज अर्न हिज इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर. पहा, फायनान्शियल इयर हे दिलेलं आहे 2017-18. तर या फायनान्शियल इयरचं ॲसेसमेंट इयर काय असेल? पहा, फायनान्शियल इयर जे असेल त्या पुढील इयर म्हणजे काय? ॲसेसमेंट इयर हे 2017-18 आहे. तर 2018-19 म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 2, मिस्टर शेखर स्पेंड 60% ऑफ हिज इन्कम फ्रॉम द बॅलेन्स ही डोनेट्स ₹300 टू अॅन ऑर्फनेज. ऑर्फनेज म्हणजे अनाथाश्रम. ही इज देन लेफ्ट विथ ₹3,200. व्हॉट इज हिज इन्कम? पहा, इथे आपल्याला शेखरचं इन्कम किती आहे ते फाईंड आउट करायचं आहे. सपोज इन्कम एक्स आहे. शेखरचं टोटल इन्कम आपण एक्स कन्सिडर करू. या एक्सपैकी 60% तो खर्च करत आहे, स्पेंड करत आहे. म्हणजे हे इन्कमपैकी 60% म्हणजे 60/100 आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे हे काय होतील? 60x/100 एवढा काय आहे? स्पेंड आहे, खर्च आहे. फ्रॉम द बॅलेन्स, आता बॅलेन्स किती राहील? 60% त्यानं खर्च केलेलं आहे. एवढं इन्कम खर्च केलेलं आहे. 40% शिल्लक राहील. बरोबर आहे. म्हणजे आता 40%मधून तो 300 रुपीज डोनेट करत आहे. 300 रुपीज डोनेट करत आहे कशाला? ऑर्फनेजला, म्हणजे अनाथाश्रम. अनाथाश्रमला तो डोनेट करत आहे 300 रुपीज. आणि तरी पण त्याच्याकडे 3,200 रुपीज शिल्लक राहत आहेत. तर त्याचा इन्कम काय असेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असेल, ती आपल्याला फाईंड आउट करायची आहे. पहा, सोडवूया. सोल्यूशन, लेट मिस्टर शेखर्स इन्कम बी रुपीज एक्स. सपोज इन्कम किती आहे? एक्स रुपीज आहे. ही स्पेंड्स 60% ऑफ हिज इन्कम. ही स्पेंड्स 60% ऑफ इन्कम म्हणजे खर्च किती आहे? 60% ऑफ इन्कम. इन्कम किती आहे? एक्स आहे. 60% म्हणजे 60/100. 60% म्हणजे काय? 60/100. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. आणि इन्कम किती आहे? एक्स. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 60x म्हणजे 60x होतील अपॉन 100. बरोबर आहे. यालाच आपल्याला असं लिहिता येते. आता डोनेट केलेले आहे 300 रुपीज. डोनेटेड अमाऊंट किंवा डोनेशन अमाऊंट इक्वल टू ₹300. तरी पण त्याच्याकडे एवढे रुपीज शिल्लक आहेत. ही हॅड स्टील म्हणजे तरी पण त्याच्याकडे बॅलन्स किती आहे? बॅलन्स, ही हॅड स्टील बॅलन्स ₹3,200. देअरफोर बॅलन्स अमाऊंट हे बॅलन्स कसं राहणार आहे त्याच्याकडे? टोटल इन्कम एवढं आहे एक्स. बरोबर आहे. एक्समधून ही अमाऊंट मायनस होईल, मायनस खर्च मायनस होईल, म्हणजे 60x/100. आणि हे पण मायनस होतील 300. बरोबर आहे. बॅलन्स किती राहत आहे? बॅलन्स 3,200.
इक्वल टू एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मायनस 60x अपॉन 100, पाहिजे 0 कॅन्सल केला तरी चालेल, मायनस 300. देअरफोर पहा, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 100x होतील, मायनस 60x आणि अपॉन 100 हे मायनस 300 ॲज इट इज. देअरफोर आपल्याला एक्स म्हणजे काय आहे ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 100x मायनस 60x म्हणजे 40x, दोघांची सबट्रॅक्शन, 40x अपॉन 100 मायनस 300 बरोबर आहे. हे मायनस आहेत, इकडे आणू प्लस होतील म्हणजे काय होईल, हे मायनस 300 या साईडला आणले तर प्लसमध्ये येतील, इकडे काय राहील 40x अपॉन 100 बरोबर आहे. देअरफोर ही अमाऊंट होईल 3500, दोघांची ॲडिशन, इक्वल टू 40x अपॉन 100. देअरफोर हे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे आणले तर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजे इंटू 100 बरोबर आहे आणि इक्वल टू 40x. हे 40 आपण या साईडला आणले, येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील, इक्वल टू एक्स बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय आता कॅल्क्युलेट करता येईल. पहा, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, येथे 4 आहेत, येथे 10 आहेत, 2 डिवाईड करू, येथे 2 होतील, येथे 5 होतील बरोबर आहे. आता 2 डिवाईड करू हा नंबर म्हणजे काय होईल, याप्रमाणे कॅल्क्युलेशन येणार आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता कॅल्क्युलेशन. पहा, 1750 इंटू 5 हा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येईल, एक्सची व्हॅल्यू येईल. देअरफोर एक्स इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन किती येईल येथे लिहून घेऊ आपण, 1750 इंटू 5 0 8750 ही हे इन्कम आहे, म्हणजे युनिट येणार आहे रुपीज बरोबर आहे, एवढे रुपीज इन्कम असेल. देअरफोर मिस्टर शेखर्स इन्कम इज रुपीज 8750. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, मिस्टर हिरालाल इन्व्हेस्टेड रुपीज. पहा, येथे हिरालाल आणि रमणिकलाल हे दोन व्यापारी आहेत. हिरालालने काय केलेलं आहे, एवढी अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 2 वर्षासाठी, आणि 2 वर्षांनी एवढी अमाऊंट हिरालालला मिळालेली आहे. एवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि 2 वर्षानंतर एवढी अमाऊंट मिळालेली आहे. रमणिकलालने एवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बँकेमध्ये, आणि रेट ऑफ इंटरेस्ट 8% कंपाऊंड इंटरेस्ट रेट आहे, आणि 2 इयर्ससाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. फाइंड आउट दी परसेंट गेन ऑफ ईच ऑफ देम हूज इन्व्हेस्टमेंट वॉज मोअर प्रॉफिटेबल. तर कुणाची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट दी परसेंट गेन ऑफ ईच ऑफ देम, पहा म्हणजे प्रॉफिट किती परसेंटेजमध्ये मिळालेलं आहे ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि हूज इन्व्हेस्टमेंट वॉज मोअर प्रॉफिटेबल, कुणाची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, सोल्यूशन फॉर हिरालाल, हिरालालची इन्व्हेस्टमेंट एवढी आहे, रुपीज 2,15,000 ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ही रिसिव्ड 2 वर्षानंतर त्याला एवढी अमाऊंट मिळालेली आहे, रुपीज 3,05,000.
5,000 रुपीज एवढे मिळालेले आहेत, एवढे इन्व्हेस्टमेंट मिळालेले पैसे जास्त आहेत म्हणजे प्रॉफिट झालेला आहे. देअरफॉर प्रॉफिट, प्रॉफिट किती आहे या अमाऊंटमधून, ही अमाऊंट मायनस होईल. रुपीज 3,05,000 मायनस होतील रुपीज 2,15,000. प्रॉफिट किती असेल, दोघांची सबट्रॅक्शन केली आपण तर रुपीज 90,000 म्हणजे एवढं प्रॉफिट झालेलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड आउट दी परसेंट गेन, म्हणजे आपण काय करणार, प्रॉफिट परसेंट फाइंड आउट करू. प्रॉफिट परसेंट म्हणजे येथे फॉर्म्युला कसा तयार होईल, प्रॉफिट परसेंट काढायचा आपल्याला, म्हणजे प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट परसेंट काढायचा आहे म्हणून 100 मल्टिप्लाय करणार. प्रॉफिट किती झालेला आहे, 90,000. इन्व्हेस्टमेंट आहे 2,15,000 इंटू 100. हे 2 0 कॅन्सल केले, हे 2 0 कॅन्सल झाले. बरोबर आहे. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे काय राहत आहे पहा, हे 9,000 आणि हे 2,15 राहतील. बरोबर आहे. दोन्ही नंबरला 5 डिवाईड करू, 43 होईल. 5 डिवाईड करू, बरोबर आहे, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, 18,00/43. आता हा डिव्हिजन घेऊ आपण, रफमध्ये कॅल्क्युलेशन करा. हे पहा, येथे 4 आहेत, येथे 18 आहेत, आपल्याला 4 डिवाईड करता येईल, म्हणजे 43 × 4 किती होतील, 172 होतील. ही सबट्रॅक्शन केली आपण तर 8 राहतील. बरोबर आहे. 8 राहतील. हा 0 घेतला, 2 × 86 होतील, 1 डिवाईड करू. ही सबट्रॅक्शन घेऊ, 7, 5 येथे 3 होतील. हे 37 लहान आहेत 43 पेक्षा. येथे पॉईंट घेऊ, येथे 0 घेऊ. 5, 4, 7, 28, 4, 8, 32 होतील, म्हणजे 4, 9, 36. 8 डिवाईड करता येईल आपल्याला, 8 किती होतील, 43 × 8. हा मल्टिप्लिकेशन 344. ही सबट्रॅक्शन करू, 6, 26 येथे 0 घेऊ आपण. आता 4×24 म्हणजे 6 डिवाईड करता येईल आपल्याला, 43 × 6 258 येथे 2 राहतील. पहा, पॉईंट नंतर 2 अंक आलेले आहेत, सफिशियंट आहे. एवढा आन्सर लिहू आपण, 41.86. परंतु हे काय आहे, प्रॉफिट परसेंट, म्हणजे परसेंटेजमध्ये लिहिणार आपण एवढे परसेंटेज. पहा, हिरालालचं प्रॉफिट परसेंट एवढं आहे. देअरफोर हिरालाल्स प्रॉफिट परसेंट इक्वल टू 41.86. सपोज 1 नंबर, कारण आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे कोणाचं जास्त आहे, त्यामुळे आपण सपोज 1 नंबर. आता रमणीकलालचं फाइंड आउट करू आपण. फॉर रमणीकलाल, फॉर रमणीकलालने फॉर हिरालाल फाइंड आउट केला आपण. आता रमणीकलाल इन्व्हेस्टमेंट, रमणीकलालची इन्व्हेस्टमेंट 1,40,000 रुपीज, 1,40,000. बरोबर आहे. येथे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%, कंपाऊंड इंटरेस्टचा रेट आहे. आणि मुदत दिलेली आहे, ड्युरेशन किती आहे, 2 इयर्स, म्हणजे
यांची व्हॅल्यू टाईम दिलेला आहे किती कालावधीसाठी 2 इयर्स, बरोबर आहे 2 इयर्स. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ज्याप्रमाणे येथे आपल्याला रिसिव्ड अमाऊंट माहिती होती हिरालालची, परंतु येथे रमणिकलालची रिसिव्ड अमाऊंट माहिती नाही आपल्याला, ती फाइंड आउट करावं लागेल. फॉर्म्युला अप्लाय करू आपण, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्हणजे टोटल अमाऊंट काढायची असेल वी नो, आपल्याला फॉर्म्युला हा माहिती आहे. हा फॉर्म्युला आपण यापूर्वी पाहिलेला आहे, एवढ्या इन्व्हेस्टमेंटवर किती व्याज आणि मुद्दल एकत्र किती मिळेल आपल्याला, ती अमाऊंट टोटल अमाऊंट किती आहे, फॉर्म्युला आहे पी ऑफ 1 + R/100. हा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, आणि ब्रॅकेटला पॉवर एन, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण, पी म्हणजे ही व्हॅल्यू घेणार आपण, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, पी आहे 1,40,000, बरोबर आहे 1,40,000. 1 + रेट आहे 8% आणि अपॉन 100 एन पॉवर आहे 2, कारण इयर 2 इयर्स आहे. 1,40,000 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे 100 होतील प्लस 8 म्हणजे 108 होईल, बरोबर आहे. आणि अपॉन 100 येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण याप्रमाणे आन्सर काढलेला आहे, आणि पॉवर 2, बरोबर आहे. आता पॉवर 2 असल्यामुळे आपण असं लिहू शकतो 1,40,000 इंटू, हे 2 टाईम्स लिहू आपण, 108 × 108, आणि स्क्वेअर असल्यामुळे हे पण 2 टाईम्स लिहू आपण मल्टिप्लिकेशनमध्ये. 1, 2, 3, 4 0, 1, 2, 3, 4 0 कॅन्सल. 14 × 108 × 108 हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचा आहे. आता पहा, येथे आपण रफमध्ये कॅल्क्युलेशन करणार, 108 × 108 हा मल्टिप्लिकेशन करू आपण, 8 ने मल्टिप्लाय करू, झिरो ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0 होईल, 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 801 होईल. हे ॲडिशन करू, 4, 6, पुन्हा आपल्याला 14 ने मल्टिप्लाय करायचा आहे, बरोबर आहे. 14 ने मल्टिप्लाय करू, 14च्या टेबलमध्ये 4 म्हणजे 56, 5, 89, कॅरी 8, कॅरी 9, 14 आणि 9, कॅरी 2, आणि आन्सर हे मिळेल आपल्याला 1,63,000. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला एची, ए म्हणजे काय, रास आहे ती, म्हणजे त्यामध्ये व्याज पण आहे आणि मुद्दल पण आहे. 1,63,296 एवढी अमाऊंट आहे टोटल अमाऊंट, 2 वर्षानंतर मिळणारी एवढी अमाऊंट रुपीज, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, प्रॉफिट पाहिजे, म्हणजे फक्त व्याज पाहिजे आपल्याला, प्रॉफिट म्हणजे इथे आय होईल आय. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आय इक्वल टू ए मायनस पी, बरोबर आहे. याची व्हॅल्यू ही, यामध्ये व्याज पण आहे मुद्दल पण आहे, ए म्हणजे काय, ही अमाऊंट 1,63,296, पी म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल किती आहे, प्रिन्सिपल आहे रमणिकलालचं 1,40,000. पहा, दोघांची सबट्रॅक्शन 1,63,296 यातून मायनस करायचे आहेत 1,40,000, ही सबट्रॅक्शन करू आपण, 6, 9 हे 2, 3, 2 आन्सर मिळेल रुपीज 23,296. एवढं काय आहे, प्रॉफिट आहे, बरोबर आहे. हे झालेलं आहे प्रॉफिट, आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं आहे. देअरफोर प्रॉफिट पर्सेंटेज, प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, म्हणजे प्रॉफिट, प्रॉफिट एवढं आहे अपॉन इन्व्हेस्टमेंट पर्सेंट काढायचं, म्हणून 100 ने मल्टिप्लाय करणार, प्रॉफिट एवढं आहे
23,296 अपॉन इन्व्हेस्टमेंट 140 आहे, रमणीक लालची इन्व्हेस्टमेंट 1,40,000 बरोबर आहे, आणि इंटू 100 हे 20 कॅन्सल करू, हे 20 कॅन्सल करू आपण, म्हणजे काय राहील 23,296 अपॉन पहा आता येथे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, येथे 7 ने डिवाईड करता येईल, परंतु या नंबरला 7 ने डिवाईड करता येईल का, येईल पहा 7 ने डिवाईड करू, हे 200 होतील बरोबर आहे, आणि 7 ने डिवाईड केल्यामुळे 2 राहतील, येथे 1 राहील, 2 5 म्हणजे 56,8 म्हणजे आन्सर काय मिळेल, आन्सर मिळणार आहे 3,328 अपॉन 200, दोन्ही नंबरला 2 ने डिवाईड करू, 2 ने डिवाईड केल्यामुळे हे 100 होतील, आणि 2 ने डिवाईड केल्यामुळे 1 एवढा आन्सर मिळेल बरोबर आहे, म्हणजे अपॉन 100 पहा आता हा डिव्हिजन करायचा म्हणजे काय, हे 20 कॅन्सल केले तर पॉईंट येथे येईल बरोबर आहे, हे 20 कॅन्सल केले आपण तर पॉईंट येथे येणार आहे, म्हणजे आन्सर काय मिळेल 16.64%। देअरफोर रमणीक लाल्स प्रॉफिट पर्सेंट किती आहे 16.64%। सपोज हे 2 नंबर पहा, इथे 1 मध्ये आपण दाखवलेलं आहे हिराळचं प्रॉफिट पर्सेंटेज 41.86 आहे, आणि 2 मध्ये आपण दाखवलेलं आहे रमणीक लालचं प्रॉफिट पर्सेंटेज 16.64% आहे, म्हणजे हिरालालचं प्रॉफिट पर्सेंटेज जास्त आहे बरोबर आहे, आणि रमणीक लालचं कमी आहे, म्हणजे आपण काय लिहिणार, देअरफोर फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 हिरालाल्स म्हणजे हिरालालने केलेली इन्व्हेस्टमेंट, हिरालाल्स इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल म्हणजे हिरालालची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे रमणीक लालच्या तुलनेमध्ये, प्रॉफिट हिरालालचं प्रॉफिट आहे 41.86%, आणि प्रॉफिट ऑफ रमणीक लाल 16.64, हे प्रॉफिट जास्त असल्यामुळे हिरालालची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे, याप्रमाणे आन्सर लिहायचं आहे आपल्याला। पहा मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन आहे, प्रथम हे पेज आहे आणि या पेज नंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे। पहा हे कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही रफमध्ये करा। पहा प्रथम हे पेज आहे आणि या पेज नंतर त्यामध्ये हे पेज आपल्याला ॲड करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, 24,000 एवढे बँक अकाउंटमध्ये आहेत, त्यामध्ये 56,000 पुन्हा ॲड केलेले आहेत, म्हणजे टोटल ॲडिशन किती होईल, 0,0,0,80,000 बरोबर आहे, एवढे बँकेमध्ये रुपये आहेत, आणि 7.5% कंपाउंड इंटरेस्टचा रेट आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, रेट आहे 7.5%, आणि मुदत आहे म्हणजे ड्युरेशन आहे 3 इयर्स, म्हणजे यांची व्हॅल्यू आहे 3 इयर्स। तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट विल बी दी टोटल अमाऊंट, म्हणजे याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, टोटल अमाऊंट किती असेल। फॉर्मुला वापरणार पी ऑफ 1+R अपॉन 100 आणि ब्रॅकेटचा पॉवर n, पीची व्हॅल्यू आपण ही घेणार, दोघांची ॲडिशन आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर फाइंड आउट करू। पहा सोल्यूशन, अमाऊंट इन बँक, पहा बँकेमध्ये एवढे रुपीज आहेत, रुपीज 24,000, आफ्टर ॲडिंग पुन्हा अमाऊंट ॲड केलेली आहे, अमाऊंट ॲडेड
अमाऊंट किती ॲड केली, 56,000 रुपीज, 56,000. देअरफोर टोटल अमाऊंट म्हणजे येथे काय होईल, टोटल प्रिन्सिपल होईल, बरोबर आहे. टोटल प्रिन्सिपल म्हणजे पी, दोघांची ॲडिशन, 24,000 प्लस 56,000 म्हणजे रुपीज किती होतील, दोघांची ॲडिशन 80,000. हे पण रुपीज आहेत आणि हे पण रुपीज आहेत. पहा इथे आपल्याला प्रिन्सिपल माहिती झालेलं आहे. ही पीची व्हॅल्यू घेणार आपण. येथे रेट दिलेला आहे हेअर, रेट ऑफ इंटरेस्ट 8%, 7.5 आहे, सॉरी 7.5 रेट ऑफ इंटरेस्ट आहे, 7.5. आणि आपल्याला ड्युरेशन दिलेला आहे म्हणजे कॅपिटल एनची व्हॅल्यू दिलेली आहे, 3 इयर्स. देअरफोर टोटल अमाऊंट आफ्टर 3 इयर्स, पा 3 वर्षांनी मिळणारी अमाऊंट किती असेल, तो फॉर्म्युला आहे. देअरफोर ए इक्वल टू पी ऑफ 1 + R/100 ब्रॅकेटला पॉवर एन. व्हॅल्यू पुट करू, पीची व्हॅल्यू ही घेणार 80,000, 1 + R ची व्हॅल्यू 7.5/100 ब्रॅकेटला पॉवर एन म्हणजे पॉवर 3. 80,000 हा पॉईंट कॅन्सल करू आपण, कॅल्क्युलेशनला सिंपल होण्यासाठी हा पॉईंट कॅन्सल करू म्हणजे इथे एक 0 ॲड होईल, बरोबर आहे. म्हणजे 1 + हा पॉईंट कॅन्सल केला तर 75 होतील आणि येथे 1,000 होतील आणि हा पॉवर 3. आता हे 80,000. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 1,000 + 75, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण, हे 1,000, हा मल्टिप्लिकेशन येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, हा मल्टिप्लिकेशन हा प्लस हा मल्टिप्लिकेशन आणि अपॉन हा मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटला पॉवर 3 इक्वल टू 80,000. ही ॲडिशन 1,075 आणि हे 1,000 ब्रॅकेटला पॉवर 3. पहा दोन्ही नंबरला 5 डिवाईड करू आपण, हे 80,000 आहेत. 5 डिवाईड केल्यामुळे हे काय होतील, 215 होतील, बरोबर आहे. 5 डिवाईड केल्यामुळे हे याप्रमाणे होतील आणि पॉवर 3. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. पहा इथे पॉवर 3 असल्यामुळे ही टर्म आपण 3 टाईम्स मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार आहोत, कारण पॉवर 3 आहे, बरोबर आहे. या नंबरला पण पॉवर 3 आहे, त्यामुळे हे पण आपण 3 टाईम्स लिहिणार आहोत मल्टिप्लिकेशनमध्ये, बरोबर आहे. याचा अर्थ याप्रमाणे होतो. पहा आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे 4 0, तर हे 4 0 कॅन्सल करता येईल आपल्याला. 1, 2, 3, 4 0, 1, 2, 3, 4 0 कॅन्सल झालेले आहेत. या 2 हे 8 कॅन्सल होतील तर 4 होईल, म्हणजे या 2 हे 4 कॅन्सल केले, येथे 2 होतील, बरोबर आहे. या 2 हे 2 येथे 100 होतील, बरोबर आहे. पहा आता कॅल्क्युलेशन किती सिंपल झालेलं आहे. 215 आणि आपण 100. पहा आता 215 क्यूब आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे हा एकदा मल्टिप्लिकेशन घेऊ आणि येणाऱ्या आन्सरला पुन्हा 215 मल्टिप्लाय करू. पहा रफमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहा 215 × 215 5 मल्टिप्लाय करू, 25 × 1 मल्टिप्लाय केल्यामुळे 5 × 1 = 2 होईल. 2 मल्टिप्लाय केल्यामुळे 0
ॲडिशन फाईव्ह आता पुन्हा 215 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे वन ने मल्टिप्लाय करू म्हणजे हेच नंबर मिळतील 5 2 2 6 आणि 4 पुन्हा 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे 0 5 4 इथे 9 होईल हे ॲडिशन करू 5 7 3 8 13 कॅरी 1 6 7 8 9 आणि हे 9 आन्सर हे मिळेल आपल्याला काय मिळत आहे 99 38 375 बरोबर आहे हे आन्सर काय मिळेल आपल्याला तिघांचा मल्टिप्लिकेशन केला तर 99 38 375 परंतु अपॉन 100 आहेत म्हणजे हे 2 0 कॅन्सल केले तर आपल्याला काय करावं लागेल हा पॉईंट 2 घरं मागे घ्यावं लागेल म्हणजे याचा आन्सर कसं लिहिणार आपण 99 38 3.75 हा पॉईंट येथे जाईल म्हणजे हे 2 0 कॅन्सल म्हणजे येथे फक्त 1 राहील बरोबर आहे हे आन्सर मिळेल आपल्याला रुपीज एवढे म्हणजे टोटल अमाऊंट किती मिळेल 3 वर्षानंतर एवढी अमाऊंट मिळणार आहे टोटल अमाऊंट आफ्टर 3 इयर्स इज एवढी रुपीज नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 येथे आपल्याला मनोहरचं इन्कम किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे मनोहरने जे काही इन्कम आहे त्या इन्कमचे 20% एल्डर सनला दिलेले आहेत 30% यंगर सनला दिलेले आहेत लहान्या मुलाला 30% दिलेले आहेत इन्कमपैकी आणि मोठ्या मुलाला 20% दिलेले आहेत म्हणजे ही अमाऊंट किती होईल टोटल इन्कमच्या 50% होईल दोघांचे ॲडिशन बरोबर आहे 20% आणि 30% दोन्ही मिळून 50% 2 मुलामध्ये पैसे दिलेले आहेत तर 50% त्याच्याजवळ बाकी आहेत बरोबर आहे त्या 50%चे 10% त्याने डोनेट केलेले आहे स्कूलसाठी शाळेसाठी डोनेशन केलेलं आहे आणि ही स्टील तरी पण त्याच्याकडे एवढी अमाऊंट शिल्लक आहे तर मनोहरचं इन्कम काय असेल ते फाइंड आउट करायचं आहे पास सोल्युशन मिस्टर मनोहर्स सपोज इन्कम आपण एक्स कन्सिडर करू मनोहर्स इन्कम बी रुपीज एक्स पा एल्डरसनला उत्पन्नाचे एवढे परसेंटेज दिलेले आहेत अमाऊंट गिवन टू एल्डरसन म्हणजे मोठ्या मुलाला त्याने पैसे किती दिलेले आहेत 20% म्हणजे 20% ऑफ इन्कम एक्स बरोबर आहे पण 20% म्हणजे अपॉन 100 आणि ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन इंटू एक्स म्हणजेच यालाच आपण असं लिहू शकतो 20 × x म्हणजे 20x आणि अपॉन 100 बरोबर आहे हे कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल किंवा नंतर केलं तरी चालेल आता अमाऊंट गिवन टू यंगर सन अमाऊंट किती दिलेलं आहे 30% दिलेलं आहे इन्कमचे म्हणजे 30% म्हणजे अपॉन 100 इन्कमचे म्हणजे इंटू एक्स करणार म्हणजे काय होईल 30 याप्रमाणे कॅल्क्युलेशन 30x/100 बरोबर आहे ही अमाऊंट दिलेली आहे एल्डर सनला आणि ही दिलेली आहे यंगर सनला 30%
इन्कमचे 30% म्हणजे 30/100 इंटू एक्स, इन्कमचे 20% म्हणजे 20% ऑफ एक्स, कारण एक्स हे इन्कम आहे. टोटल किती पर्सेंटेज वाटलेले आहेत, 50%, बरोबर आहे, दोघांचे मिळून 50% होतील. देअरफोर टोटल अमाऊंट गिवन टू बोथ सन्स, दोन्ही मुलाला मिळून किती दिलेले आहेत, एकाला दिलेले आहेत 20x/100 आणि दुसऱ्याला दिलेले आहेत 30x/100. पहा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे एकच आपण डिनोमिनेटर घेणार आणि न्यूमिरेटरची ॲडिशन करणार, 20x आणि 30x म्हणजे 50x होतील ही ॲडिशन. पहा टोटल इन्कम एक्स आहे, त्यापैकी दोघांमध्ये मिळून अर्धा इन्कम संपलेला आहे, म्हणजे 50% इन्कम दोन मुलामध्ये त्याने वाटलेला आहे. आता 50% राहिलेला आहे, त्या 50%चे 10% डोनेट केलेले आहेत शाळेसाठी, स्कूलसाठी डोनेट केलेलं आहे, तरी पण त्याच्याकडे एवढी अमाऊंट शिल्लक आहे. म्हणजे आता राहिलेल्या अमाऊंटमधून 10% किती होते ते फाइंड आउट करू आपण. अमाऊंट रिमेन किती अमाऊंट शिल्लक राहते बा, हे बॅलन्स वेगळं आहे. अमाऊंट रिमेन टोटल एक्स आहे, म्हणजे 100% एवढं काय आहे, इन्कम आहे, बरोबर आहे, त्यातून एवढं मायनस होईल, दोन मुलामध्ये मिळून एवढं मायनस होईल. हे कॅल्क्युलेशन येथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे 100x-50x, बरोबर आहे, 100x-50x/100. हे कॅल्क्युलेशन काय होईल, दोघांची सबट्रॅक्शन, 50x होईल, 50x/100. एवढी अमाऊंट त्याच्याकडे शिल्लक राहत आहे आणि एवढी वाटलेली आहे, दोघांची ॲडिशन केली तर हे 50% आहेत इन्कमच्या आणि हे पण 50% आहेत, बरोबर आहे, परंतु या 50%मधून 10% डोनेशन दिलेलं आहे. ही गेव 10% डोनेशन टू स्कूल फ्रॉम रिमेनिंग अमाऊंट. म्हणजे किती डोनेशन दिलेलं आहे, अमाऊंट डोनेटेड 10% ऑफ रिमेनिंग अमाऊंट एवढी आहे, 50x/100, बरोबर आहे, 10% ऑफ या अमाऊंटचे 10%. पर 10% म्हणजे 10/100 लिहिणार आपण, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, आणि ही अमाऊंट 50x/100. हा 0 कॅन्सल होईल तर कॅन्सल, बरोबर आहे, 5x/100. कोणत्याही प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, आन्सर काय मिळेल, 5x/100, म्हणजे एवढं डोनेशन दिलेलं आहे. आता डोनेशन दिल्यानंतर त्याच्याकडे एवढे पैसे शिल्लक आहेत, मनोहरकडे डोनेशन दिल्यानंतर एवढे पैसे शिल्लक राहत आहेत. आफ्टर डोनेटिंग ही हॅड बॅलन्स ₹180,000. डोनेशन दिल्यानंतर मनोहरकडे एवढे रुपये शिल्लक राहत आहेत. आता इक्वेशन कसं तयार होईल, बॅलन्स किती राहत आहे, बॅलन्स 180,000, देअरफोर ही अमाऊंट शिल्लक कशी राहील, म्हणजे वाटलेले किती पैसे आहेत, 50x/100 हे दोन मुलामध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे, आणि पुन्हा डोनेशन एवढं दिलेलं आहे 5x/100, तर एवढं बॅलन्स राहत आहे, म्हणजे आपल्याला यावरून एक्सची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. आता पहा हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, 180,000 इक्वल टू, दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, आपण एकच डिनोमिनेटर घेऊ आणि न्यूमिरेटर न्यूमिरेटरची सबट्रॅक्शन आणि या दोघांची सबट्रॅक्शन,
50x मायनस 5x बरोबर आहे. देअरफोर 180,000 हे राहतील 45x, दोघांची सबट्रॅक्शन 45x अपॉन 100. देअरफोर पाय इकडे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. हे 180,000 हे इंटू 100 तर इक्वल टू 45x बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 180,000 इंटू 100 आणि हे इकडे डिव्हिजनमध्ये येतील 45. पहा 45 ने 180 आपण डिवाइड केले, 45 ने 180 डिवाइड केलं तर 4 होतील बरोबर आहे. आणि हे 30 ॲज इट इज, 4000 इंटू 100 देअरफोर एक्स इक्वल टू 4000 इंटू 100 म्हणजे देअरफोर एक्स इक्वल टू काय होईल, हे 4000 हे 20 4000 आणि हे 20 ॲड होतील. एवढे एक्स म्हणजे काय, मनोहरचं इन्कम आहे बरोबर आहे, रुपीज 4 लॅख. देअरफोर मिस्टर मनोहर्स इन्कम इज रुपीज 4 लॅख. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. कैलास यूज टू स्पेंड 85% ऑफ इन्कम. पहा कैलासचं जे काही इन्कम आहे त्यातून तो 85% खर्च करत आहे. व्हेन इज इन्कम इन्क्रीज बाय 30%. पहा इन्कम 30% वाढलेला आहे, इन्क्रीज झालेला आहे, तेव्हा त्याचा खर्चसुद्धा वाढलेला आहे, तो 40% झालेला आहे. या खर्चापेक्षा 40% खर्च जास्त झालेला आहे. हाऊ मच परसेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्ज नाऊ हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हाऊ मच परसेंटेज, काय परसेंटेज असेल तो सध्या सेविंग करत आहे, त्याचं परसेंटेज काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्यूशन, सपोज कैलासचं इन्कम आपण एक्स कन्सिडर करू. लेट कैलास इन्कम बी रुपीज एक्स. आता तो खर्च करत आहे 85% त्या इन्कममधून बरोबर आहे. ही स्पेंड्स 85% ऑफ इन्कम. इन्कम जे काही इन्कम आहे त्या इन्कममधून 85% त्याचा खर्च होत आहे. म्हणजे खर्च किती होत आहे, 85% आहे, म्हणजे अपॉन 100. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि इन्कम म्हणजे एक्स. याप्रमाणे म्हणजे यालाच आपण कसं लिहू शकतो, 85x इन अपॉन 100 बरोबर आहे. व्हेन हिज इन्कम इन्क्रीज बाय 36%. पहा इन्कम एवढं आहे, नंतर यामध्ये एवढं परसेंटेज इन्क्रीमेंट झालेलं आहे. इन्क्रीमेंट इन इन्कम, पहा इन्कममध्ये इन्क्रीमेंट किती झालेलं आहे, 36% झालेलं आहे. म्हणजे पहिलं इन्कम एवढं आहे, यामध्ये 36% इन्कम वाढलेलं आहे. म्हणजे 36% इन्कमच्या, म्हणजे 36% म्हणजे अपॉन 100 आणि एक्स, म्हणजे एवढं इन्क्रीमेंट झालेलं आहे. हे इन्कम आहे, या इन्कमचे 36% म्हणजे काय, 36 अपॉन 100 एक्स एवढं इन्क्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे आता उत्पन्न किती असेल, हे इन्कम आणि हे इन्क्रीमेंट, म्हणजे न्यू इन्कम किती असेल, न्यू इन्कम. पहा पूर्वीचं इन्कम एक्स आहे, नंतर इन्क्रीमेंट झालेलं आहे 36%, म्हणजे एक्सचे 36% एवढं इन्क्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे न्यू इन्कम किती होईल, ह्या दोघांची ॲडिशन होईल, हे पहिलं इन्कम आणि एवढं इन्क्रीमेंट
36x/100 पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण तर हे आन्सर काय मिळेल आपल्याला 100x + 36x म्हणजे 136x होतील आणि अपॉन 100 पहा हे कॅल्क्युलेशन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर हे मिळेल आपल्याला पहा इथे कॅल्क्युलेशन करू नका असंच राहू द्या हे झालं न्यू इन्कम बरोबर आहे सपोज वन नंबर न्यू इन्कम आपण फाइंड आउट केलेला आहे इन्क्रीमेंट झालेला आहे इन्कम वाढलेला आहे परंतु खर्चसुद्धा वाढलेला आहे एक्सपेन्सेस आल्सो इन्क्रीज बाय 40% ऑफ हिज अर्लियर एक्सपेन्स ज्याप्रमाणे आपण इन्कममध्ये हे इन्क्रीमेंट ॲड केलेलं आहे त्याप्रमाणे पहिला जो खर्च आहे त्यामध्ये एवढे परसेंटेज आपल्याला वाढ करायची आहे खर्चामध्ये हीज एक्सपेन्सेस म्हणजे खर्च तो पण वाढलेला आहे इन्क्रीज्ड बाय 40% ऑफ अर्लियर एक्सपन्सेस पा 40% म्हणजे 40/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन अर्लियर एक्सपेन्सेस काय आहे म्हणजे तो पूर्वीचा खर्च किती होता हा होता बरोबर आहे इंटू 85x/100 आता न्यू एक्सपन्सेस ज्याप्रमाणे न्यू इन्कम फाइंड आउट केलं त्याप्रमाणे न्यू एक्सपन्सेस म्हणजे नवीन खर्च किती आहे आता पूर्वीचा खर्च आणि प्लस हा खर्च पूर्वीचा खर्च किती आहे एवढा आहे 85x/100 म्हणजे हा कोणता आहे अर्लियर एक्सपन्सेस त्यामध्ये ॲड होईल एवढा खर्च पूर्वी जो खर्च व्हायचा तो तर होणारच आहे एवढा परंतु या खर्चाचे 40% म्हणजे हा खर्च जो खर्च वाढलेला आहे तो ॲड करणार आपण इंटू 85x/100 पहा इथे कॅल्क्युलेशन करू आपण हा झिरो कॅन्सल 2 डिवाइड करू तर हे 2 होतील 2 हे 5 होतील बरोबर आहे 85 डिवाइड केले तर 17 होतील म्हणजे काय राहील पहा हे 85x/100 प्लस हे 34 होतील x/100 पहा दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे एकच डिनोमिनेटर घेणार आणि न्यूमिरेटरची आपण ॲडिशन करणार 85 आणि 34 दोघांचे ॲडिशन 119 होईल बरोबर आहे आणि हा एक्स आता सेविंग काढायची आपल्याला हा झाला न्यू एक्सपेन्सेस बरोबर आहे देअरफोर न्यू एक्सपेन्सेस सेविंग आपल्याला सेविंगचं परसेंटेज काढायचं आहे बरोबर आहे म्हणजे सेविंग काय असेल सेविंग म्हणजे काय इन्कम किती आहे आणि त्यातून मायनस करणार आपण खर्च टोटल एक्सपेन्स इन्कममधून खर्च वजा केला तर ती सेविंग होईल बरोबर आहे पाय टोटल इन्कम म्हणजे न्यू इन्कम एवढं आहे 136x/100 एक्सपेन्स टोटल एक्सपेन्स एवढा आहे 1 दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे एकच ठेवणार आपण तर 17x राहतील ही झाली सेविंग परंतु आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सेविंगचं परसेंटेज फाइंड आउट करायचं आहे पहा परसेंट सेविंग म्हणजे सेविंग अपॉन इन्कम इंटू 100 पहा व्हॅल्यू पुट करू परसेंट सेविंग किती आहे एवढी आहे 17x/100 आणि पुन्हा अपॉन पहा ही सेविंग आहे इन्कम आपण फाइंड आउट केलेला आहे 136x/100 बरोबर आहे
136x/100 आणि इंटू 100, हे 100 आणि हे 100 कॅन्सल होतील कारण येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत आणि अपॉन असून येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे 100 कॅन्सल होतील, हा एक्स पण कॅन्सल होईल आणि हा एक्स पण कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील 17/136 बरोबर आहे, म्हणजे इक्वल टू 17/136 आणि हे इंटू 100। पहा 17 टेबलमध्ये 136 आहेत, कंप्लीट 8 डिवाइड करता येईल म्हणजे आन्सर काय मिळेल 100/8। पहा 100 ला 8 डिवाइड करा, आन्सर काय मिळेल 12.5% बरोबर आहे। 100 ला 8 डिवाइड केला आपण, 2 राहतील, हा 0 घेतला, येथे 4 राहतील, 4 लहान आहेत, येथे पॉईंट देणार, येथे 0 घेणार, कंप्लीट 5 डिवाइड करता येईल बरोबर आहे। याप्रमाणे कॅल्क्युलेशन येणार आहे। समजलं मित्रांनो, धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।